नमस्कार, सध्या मी वर्ध्यातल्या आंबेडकर चौकामध्ये उपस्थित आहे आणि आंबेडकर चौकामध्ये आंबेडकर अनुयायींनी वर्ध्यातला आंबेडकर पुतळ्याजवळ जो पेट्रोल पंप तयार होतो त्या पेट्रोल पंपाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. खरं तर काही 6-8 महिन्यांपूर्वीच या आंदोलनाविषयी या पेट्रोल पंपाला विरोध दर्शवला गेला होता, त्याबद्दलचं निवेदन सुद्धा या अनुयायींनी प्रशासनाला दिलं. मात्र तरीसुद्धा या पेट्रोल पंपाचं काम जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे हे या पेट्रोल पंपाचं काम थांबावं आणि नेमका का या पेट्रोल पंपाला विरोध होतो आहे. आपल्यासोबत काही आंबेडकर अनुयायी ज्या आहेत ते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगा, नेमका का विरोध होतो आहे या पेट्रोल पंपाला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो चौक आहे, हा चौक म्हणजे या समाजातील आंबेडकरी समाजाचं हे सांस्कृतिक केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम सातत्याने होत असतात. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती साजरी होत असते. त्यानिमित्त या ठिकाणी एक बुद्ध पहाट नावाचा मोठा कार्यक्रम होतो, 14 एप्रिलचा कार्यक्रम होतो, 14 ऑक्टोबरचा कार्यक्रम होतो. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूलाच या पोलीस प्रशासनाने जो पेट्रोल पंप उभा करण्याचा घाट घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कारण यामध्ये जेव्हा हे आंदोलन होतं तेव्हा अशी मागणी म्हटलं जात आहे की आमचा या आंदोलनाला, आमच्या पेट्रोल पंपाला विरोध नाही तर या जागेला विरोध आहे. नेमका त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. आमचा पोलीस वेलफेअरच्या माध्यमातून हा जो पेट्रोल पंप त्या ठिकाणी निर्माण होत आहे त्या ठिकाणी त्या पेट्रोल पंपला आमचा विरोध नाही, पण ज्या जागेवर तो पेट्रोल पंप होत आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळती तो पेट्रोल पंप निर्माण होत आहे, त्याला मात्र आमचा विरोध आहे. नेमका या पेट्रोल पंपामध्ये आंबेडकर अनुयायींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं म्हटलं गेलं, तर कशा प्रकारच्या भावना यामधून दुखावल्या गेलेल्या आहेत? मॅडम, मुख्यतः पहिल्यांदा बोलायचं झालं तर तुमचे आभार, कारण मीडियाची कृपा होण्याच्या ऐवजी आमच्यावर वर्धा जिल्ह्यातील मीडियाची अवकृपाच अधिक झाली आहे. तुम्ही आमची दखल घेत आहात याबद्दल आपले पहिले तर आभार. हे पेट्रोल पंप उभारून कुठली पोलिसांचं वेलफेअर होणार नाही तर फक्त सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्याचं काम करणार आहेत, काहीही होणार नाही. आणि यांना नेमकी हेच जागा का बरं दिसते? काँग्रेसचा नेहमी एक वाईट वागणूक राहिली आहे काँग्रेसची, की जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा राहिला तिथे ते काँग्रेसवाले शिवसेनेचा बोर्ड उभा करून देतील, बजरंग दलाचा बोर्ड उभा करून देतील. सर, नेमका पालकमंत्र्यावर सुद्धा थेट आरोप या आंदोलनातून केला. पालकमंत्री खरे तर जबाबदार आहे यासाठी. पालकमंत्र्यांच्या आग्रहास्तव जेव्हा पोलीस प्रशासनाने आम्हाला हे केलं, सांगितलं की हा पेट्रोल पंप आम्ही आता तात्पुरत्या स्वरूपात रद्द करत आहोत, तर आम्हाला असं कळलं की ह्या काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी दबाव टाकून हा पेट्रोल पंप उभारण्याचं षडयंत्र केलं आहे. विरोध केला जातो आहे आणि नेमका या पेट्रोल पंप जर बनला तर याचा तोटा तुम्हाला काय दिसतो? आता मला सांगा, पोलीस वेलफेअरवाल्यांकडे जागा नाही आहे का? त्यांना नेमका पुतळ्याजवळची जागा का? हा आमचा आमचा पेट्रोल पंपला विरोध नाही, आमचा जागेला विरोध आहे. पेट्रोल पंप व्हावा ही आमची इच्छा आहे. त्यांचा आंबेडकर पुतळा आहे खरं तर, तिथे पोलिसांचं मुख्यालय सुद्धा आहे. हा, त्यामुळे हा पेट्रोल पंप. अच्छा, नाही पण पुतळा आधी आहे ना, पोलिसांचं ऑफिस आहे त्यानंतर बनवल्या जातात. याच्या आधी जे बुद्ध पहाटचा प्रोग्राम होता तो कॅन्सल करण्यात आला, त्याच्यासाठी आम्हाला कोर्टामध्ये जाऊन परमिशन आणावी. आता पेट्रोल पंप बनल्यानंतर उद्या जाऊन जर यांनी मनाई केली कोणत्या प्रोग्रामला तर काय करणार आंबेडकरी जनता? कुठं जायचं? सहकार्य करत आहात, आंदोलनात समर्थन करत आहात. गेल्या 6 महिन्यापासून या आंदोलनाविषयी या पेट्रोल पंपाचा विरोध सुरू आहे. महिला कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा हा फक्त आंबेडकरी जनतेचा प्रश्न नाही, हा संपूर्ण जनतेचा, वर्धा जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोल पंप नको आहे अशीच आमची इच्छा आहे. आमचीच इच्छा नाही तर वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण लोकांची, जनतेची इच्छा आहे. त्याकरिता आम्ही इथे धरणे धरून बसलेलो आहोत. जोपर्यंत हा पेट्रोल पंप या ठिकाणून रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अधिक जास्त प्रमाणात तीव्र होणार आहे हे प्रशासनाला दाखवा. आपण बघतोय हळूहळू हे आंदोलन तीव्र रूप धारण करतंय. वर्ध्यातल्या आंबेडकर चौकामध्ये आंबेडकर अनुयायींनी आंदोलन पुकारलंय. नेमकं या आंदोलनातल्या मागण्या आता प्रशासनापर्यंत पोहोचत आहेत का आणि या आंदोलनात आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सुटत आहेत का, मागण्या मान्य होत आहेत का, हेच बघणं महत्वाचं होणार आहे. अमिता शिंदे, वर्धा. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.